हॅलो फूडीज, वेलकम टू माय चॅनल किचन रास्ता। आज आपण बनवणार आहोत भरलेली शिमला मिरची। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला करा शेअर, सबस्क्राईब आणि लाईक, आणि बाजूला दिलेल्या बेल बटनवर हिट करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी आपण इथे दोन शिमला मिरची घेतली आहे। ही मध्यम आकाराची आहे, जर तुम्हाला ह्यापेक्षाही छोट्या आकाराची मिळत असेल तर अतिउत्तम। तर स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे, ही जी शिमला मिरची आहे तिला आपण सुरीने याचं जे वरचं तोंड आहे ते काढून घेणार आहोत। असं कटिंग करायचं आहे। अशा प्रकारे ह्याच्यातल्या आतल्या ज्या बिया आहेत त्याही काढायच्या आहेत आपल्याला, कारण आपण ही शिमला मिरची स्टफ करणार आहोत। तर अशा प्रकारे मी ह्या दोन्ही शिमला मिरचीचा आतला जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जो स्टफ करण्यासाठी जी फिलिंग आहे ती तयार करून घेऊया। भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी आपल्याला जी फिलिंग तयार करायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे, ही अर्धा वाटी बेसन आहे, हे मी भाजून घेतलेलं आहे। 2 चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट आहे। 1 वाटी हे ओला नारळ आहे जो मी भाजून घेतलेला आहे, किसलेला ओला नारळ, या जागी तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता। आता आपल्याला ह्यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत, तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जितकं तिखट लागेल त्याप्रमाणे लाल तिखट घ्यायचं आहे। मी इथे 1 चमचा घेतलाय, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धणे पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/4 चमचा मीठ, 1/2 चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर। आता या सगळ्या मिश्रणाला आपल्याला एकत्र करायचं आहे। मिश्रण व्यवस्थित एकत्रित झालेलं आहे। बघा, तर आपण ह्यामध्ये तेल किंवा पाणी काहीच टाकलेलं नाही आहे, तरीही हे किती व्यवस्थित पद्धतीने एकत्र झालेलं आहे, कारण यामध्ये खोबरं आहे। तर आता आपण हे शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया। हातानेच भरायचं आहे, म्हणजे व्यवस्थित भरली जाते। भरलेली शिमला मिरची बनवण्याची अजून एक पद्धत आहे, ती मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन। ही जी फिलिंग किंवा हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे हे जर तुम्हाला असंच खायचं असेल तरीही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, खूप टेस्टी लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा। आता हे मी व्यवस्थित असं भरून घेतलंय दाबून। तर अशा प्रकारे मी या दोन्ही पण शिमला मिरची भरून घेतलेल्या आहेत, हे बघा व्यवस्थित अशा भरून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्याला शिजवून घेऊया। तर त्यासाठी काय करायचं आहे, कढई घ्यायची आहे। मी इथे कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे। तर आता आपलं तेल तापलेलं आहे, यामध्ये आपण ही शिमला मिरची शिजवून द्यायची आहे आणि एकदम स्लो गॅसवर याला आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आपण झाकण 1-2 मिनिटं ठेवूया, त्यानंतरला पुन्हा याला 2 मिनिटांनी आपण उघडून बघूया आणि त्याला थोडीशी आडवी बघूया। चारही बाजूने आपल्याला त्याला शिजवून घ्यायचे आहे। आपण एकदा उघडून
घेऊया आणि ही बघा ही व्यवस्थित पद्धतीने झाली आहे. मी मधून मधून ह्यांना परतवून घेतली होती व्यवस्थित. चारी बाजूनेही मस्त झाली आहे. फिलिंग पण बाहेर नाही आली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही भरलेली शिमला मिरची बनवू शकता. आता आपण ह्यांना काढून घेऊयात. मी ही शिमला मिरची काढून घेतली आहे सर्विंग प्लेटमध्ये आणि ओल्या खोबऱ्याने आणि कोथिंबिरीने थोडीशी गार्निशिंग करून घेतली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुमच्या घरी कोणी शिमला मिरची खात नसेल तर अशा प्रकारे तुम्ही करून द्या. नक्की रेसिपी ही आवडेल.